बोल्ड सीन्स किंवा टीजर्स जे तुम्ही पाहिले हे कुठलेही सीन्स करणं सोपं नसतं बवाल होणार <laughs> <तुम्हें नहीं। माँ... laughs> हो हे माहिती होतं माझं म्हणणं माझ्या नाही बवाल करायचा सामान्य माणूस कसा राजकारणाच्या खेळीमुळे विवस्त्र होत जातो हे त्याच्या मागचं मेटफर आहे इतना सिखाय जा रही हो जिंदगी हमे कॉनसी या सदिया गुजारणी गट्टा नमस्कार रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट वनची मी आरचे शरी शे शिनाली तुमच्याबरोबर आणि सध्या माझ्याबरोबर आहेत त्या दोघीजणी ज्यांनी वेब विश्वात धुमा कूळ घातलेला आहे आणि सध्या सोशल मीडियावरती कमेंटचा विचारू नका पाऊस पडतोय आणि खरंतर कौतुकाचा वर्षाव देखील होतोय कारण प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण आव्हानात्मक भूमिका केल्या पाहिजे आणि आज आपल्याबरोबर आहे त्या दोन अभिनेत्री ज्यांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी तुमच्या दोघींचाही स्टार कट्ट्यावर खूप खूप स्वागत आहे ज्या दिवशी टीजर आला त्यानंतरच बघितलं की काय झालं तुम्हाला दोघींनाही कमेंट्स ज्या आहेत त्या बंद कराव्या लागल्यात आणि मग पुढे प्रवास झाला ना मी नाही हो ना? मी करतच नाही कमेंट्स बंद कारण करन... मला असं वाटतं की जसं कौतुकाचा वर्षाव येतो तो आपण एक्सेप्ट करतो आनंदाने त्याला वेलकम करतो तसे क्रिटिक्सही असणार आहेत माझ्यासाठी जे बरोबर आहे ते कोणासाठी तरी चुकीचं असू शकणार आहे त्यामुळे हा एक्सेप्टन्स माझ्यामध्ये आहे आणि मी त्याच्यातलं फक्त जे चांगलं निवडायचं तेवढं निवडते आणि चालू लागते <laughs> मला सांग की कुठल्या क्षणी कमेंट बॉक्स बंद केला होता की आधीपासूनच हे मेंटली प्रिपेअर्ड होतं आधीपासून ऍडव्हान्स सेटिंग मध्ये आधीपासून पोस्ट टाकतानाच बवाल होणार हे माहिती होतं माझं म्हणणं माझ्या प्रोफाईलवर येऊन नाही बवाल करायचा तुम्ही हे नाही दंगा घालायचा हे माझं आहे माझं नागालँड आहे इथे नाही खूपच भारी आणि तुमच्या दोघींच्या बाबतीत मी गोष्ट नोटीस केलेली आहे की तुमच्या ह्या भूमिकेबद्दल तुम्ही काही बोलण्याच्या ऐवजी तुमच्या दोघींच्या आयांनी त्यासाठी लीड केलेलं आहे आणि दोघे जणी म्हणतायत की ओके अभिनेत्री आहे आणि कलाकार म्हणून तिने ही भूमिका स्वीकारली आहे सो ही किती जमेची बाजू आहे माझ्या आईनी तर तिच्या करिअरची सुरुवातच रखेली या नावाने के म या नाटकातून केली त्यामुळे तिने ही भूमिका केलेली आहे तिच्यासाठी हा अजिबातच शॉक किंवा सरप्राईज नव्हतं ती मला कायमच असं सांगत असते की तू वेगवेगळ्या भूमिका कर आणि माझं अख्खा करिअग्रा करिअरग्राफ जरी तुम्ही उघडला तरी तुम्हाला एकापेक्षा वेगळ्या भूमिकाच दिसतील मी सारख्या सारख्या तशा तशाच तशा तशा भूमिका केलेल्या नाही आहेत आणि पुढेसुद्धा माझा हा प्रयत्न असेल की तसं काही करायचं नाही पण फॅमिली मला असं वाटतं की आर्टिस्ट कलाकार आणि ऑडियन्स यांच्यामध्ये कुठेतरी कुटुंब येत असतं hmm. आणि त्या कुटुंबाची नैया पार होणं सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं आणि मला असं वाटतं की माझ्या आईनी अशी भूमिका केल्या कारणाने तिला ह्याच्यामध्ये काही ऑड वाटलं नाही इनफॅक्ट शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह माझी सख्खी बहीण माझा जिजाजी पण वर एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह आणि ते कलाकृतीकडे बघताना त्या कलाकृतीला बघतात त्या कलाकाराला बघतात त्यातल्या त्या भूमिकेला बघतात hmm. त्यात तेजस्विनी पंडितला बघत नाहीत त्यामुळे ती जमेची बाजू आहे प्राजू तुझ्या बाबतीत तुझ्या प्रत्येक भूमिकांमध्ये सावलीसारखी आई तुला साथ देते आणि जेव्हा तुला ह्या भूमिकेबद्दल विचारलं गेलं असेल तेव्हा तू तुझ्याबरोबर नक्की डिस्कस केलं असणार की आई हे करू का मी हो मांडी घालून छान डिस्कशन झालं आमचं बागेत की आई असं असं आहे वगैरे पण जसं तेजी म्हणाली तसं की आईसुद्धा अतिशय सपोर्टिव्ह होती आणि ती माझ्याकडे एक मुलगी एक प्राजक्ता म्हणून असं माणूस म्हणून न पाहता ती कलाकार म्हणून बघत होती सो उलट तिला असं वाटलं की हे तू केलं पाहिजे कारण असं पण ठपका बसू शकतो ना अरे ही म्हणजे असं सोजवळ भूमिका निराकस याचाही ठपका बसूच शकतो सो so, आणि किती ना असे चॅलेंजिंग भूमिका येतात खूप कमी वेळा येतात हसणं लाजणं मुरडणं ह्याच्यातच हयात निघून जाते करिअर निघून जातं सो so, जेव्हा तुम्हाला एक तुमची अभिनय क्षमता शा, सिद्ध करण्यासाठी काही भूमिका येतात तेव्हा तुम्ही उलट त्याच्यावर उडी मारली पाहिजे आणि मी हे सांगू इच्छिते की बवाल वेगळ्या गोष्टींनी होतोय टीजर मुळे वगैरे बवाल होतोय सगळा जो झालाय तो कंटेंट बघा कंटेंट बघितल्यानंतर तुम्ही वेगळ्या गोष्टींसाठी बवाल कराल त्यातल्या कंटेंटच्या बोल्डनेस साठी बोल्ड एंटिमेट सीन्सच्या हिशोबाने सिरीज बोल्ड नाही आहे बोल्ड कॉन्टेंट बोल्ड आहे म्हणून ती बोल्ड आहे ही सोशो पॉलिटिकल वेब सिरीज आहे yes. या आणि यामध्ये आम्ही हे बघितलेलं आहे की तू एका सेक्स वर्करची भूमिका केली आहे मी माझ्या एका कॅम्पेनसाठी जेव्हा बुधवार पेठेमध्ये गेले होते चमेलिकी आझादी तेव्हा रिसर्च दरम्यान आणि ओवरऑल त्या कॅम्पेनच्या दरम्यान मी जेव्हा जेव्हा तिकडे गेले तेव्हा तिकडनं मी अस्वस्थ होऊन परतले होते आणि yes. कित्येक दिवस माझ्या डोळ्यासमोर ते चित्र जाता जात नव्हतं सो so, तू डेफिनेटली ही भूमिका करताना नक्की तिकडे जाऊन आली असेल त्या भूमिकेसाठी बघितलं असेल तो अनुभव कसा होता सेम काय आहे हे आणि हे किती वेगळं आयुष्य आणि आपण किती सुखवस्तू आहोत hmm. हे जाणवतं आपल्याला किती फ्रीडम आहे आणि आप सगळाच म्हणजे किती ह्यूज डिफरन्स आहे पण डेफिनेटली मला ह्याचा कुठेतरी आनंद होतोय की ह्या भूमिकेच्या माध्यमातून मी त्यांचं कुठेतरी आयुष्य दाखवू शकते आणि कुठेतरी उजाळा आणण्याचा प्रयत्न होऊ शक शकेल कदाचित किंवा अटलिस्ट आपला दृष्टिकोन थोडा बदलेल का किंवा काहीतरी हो okay. जे आपण खूपच दुर्लक्षित ठेवलेला विषय आहे त्याच्यात काहीतरी हलचल होईल कदाचित ओके जेव्हा इंटिमेट सीन येतात तर तेव्हा विशेष प्रकारची काळजी घेतली जाते शूट करत असताना तर त्याबद्दल काय सांगशील हो शंभर टक्के मला असं वाटतं की जेव्हा रोमॅन्टिक सीन्स असतात तेव्हा एकतर मुळात अशा कुठल्याही प्रकार सेंटिमेट सीन्स किंवा बोल्ड सीन्स किंवा टीजर्स जे तुम्ही पाहिले हे कुठलेही सीन्स करणं सोपं नसतं हे प्रचंड अवघड आहे प्रचंड हिमती आहे किती तुम्हाला ते म्हणजे की खूप लोकांना जरी ते असं वाटलं की हे उथळ आहे किंवा किती कि लोकांना असं वाटलं की हे काय करताय तुम्ही तरी मला असं वाटतं की हे अत्यंत करेज आणि हिमती गोष्ट आहे खरं तर ह्याच्यासाठी पाठ थोपटली पाहिजे पण आम्ही म्हणतोय की ज्यांनी थोपटली आहे ते आम्ही घेऊन चाललो आहे ज्यांनी नाही थोपटली आहे त्यांना कदाचित हे गिमिक्सच माहिती नाही आहेत हे शूट करण्याचे जे गिमिक्स असतात ते गिमिक्सच माहिती नाहीत की मी माझे जर का पाय दिसत तर वरती मी कम्प्लीट झाकलेली असते माझे जर का पाठ दिसते तर खाली मी कम्प्लिटली झाकलेली असते सो हे आता आपण प्रत्येकाला समजावू नाही शकत कारण आमचं टीजरच्या माध्यमातून जो उद्देश होता जो साध्य करायचा होता तो उद्देश टीज करणं लोकांना हे साध्य झालं आणि त्यानिमित्ताने का होईना लोक ते बघतायत आणि त्याच्या मागे टीजरच्या मागे जो मेटाफर आहे तो कदाचित लोकांना रान बाजार ही सिरीज बघितल्यानंतर कळेल की सामान्य माणूस कसा राजकारणाच्या खेळीमुळे विवस्त्र होत जातो हे त्याच्या मागचं मेटफर आहे आणि हे मेटफर जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना कळेल की अच्छा बाजार म्हणून हे यासाठी जर शूट केलं आहे <coughs> तर बोल्ड सीन्स करताना खूप काळजी घेतली जाते बोल्ड सीन्स करताना जर का आर्टिस्ट कम्फर्टेबल असेल तर त्याच्यासमोर बऱ्यापैकी क्रू म्हणजे पन्नास जणांचा क्रू असतो ग <coughs> त्या इथे थर्मकॉल असतो <coughs> थर्मोकॉल पकडलेला एक माणूस खाली बसलेला असतो लाईट असतो लाईट <coughs> अस म्हण असतो ट्रॉलीवाला असतो देर आर एन नंबर ऑफ पीपल अराउंड यू त्यांच्या समोर हे सगळं परफॉर्म करणं हे सोपं नाही आणि काही लोक जे अनकम्फर्टेबल असतात किंवा जे म्हणतात की हे थोडंसं म्हणजे कम्फर्टेबल नाही वाटत आहेत तर मग तिथे फक्त चार जणांचं युनिट असतं दिग्दर्शक hmm. कॅमेरामॅन दोन कलाकार किंवा वॉटेवर एक कलाकार आणि एखादी हेअर ड्रेसर किंवा hmm. एखादी स्त्री ती hmm. आजूबाजूला असते आणि त्यांच्यासमोर हे अशा प्रकारचे सीन्स केले जातात विशेष काळजी घेतली जाते कुठेही ऑकवर्ड वाटत नाही आणि मला असं वाटतं की हे लोकांना माहीत नसल्यामुळे कदाचित हा गदारोळ होतोय पण लोकांना त्यातले गिमिक कळले तर मला असं वाटतं की त्यांची बघण्याची मजा पण निघून जाईल नक्कीच थँक्यू सो मच हे तू सांगितलंस आणि अशा वेळेस मधल्या कुठल्याही मेंबरला त्याचा फोन कॅरी करण्याची सुद्धा परमिशन नसते बरोबर बरं टक्के नसते आम्हाला कलाकारांना सुद्धा नसते म्हणजे आमच्या आमचे जे स्पॉटवाले असतात आमचे जे बॉईज असतात किंवा आमची जी हेअर ड्रेसर असते त्यांनासुद्धा सेटवरती मोबाईल फोन्स अलाउड नसतात आणि कुठल्याही प्रकारचे एंटिमेट सीन्स किंवा बोल्ड सीन्स किंवा स्ट्रिपिंग सीन्स याच्या वेळेला तुमचे फोन्स ऑन सेट अलाउड नसतात तुम्हाला अदर देन युअर मॉनिटर आणि मॉनिटरवरती पण फक्त दिग्दर्शक बसतो hmm. आणि त्याचा असोसिएट बसतो बाकी पण कोणाला ते बघायला अलाउड नसतं ओके okay. शेवटचा प्रश्न तुमच्या दोघींसाठी मला आहे आता रानबजार वेबसिरीज आउट झालेली आहे तुमचं काम लोकांसमोर आलंय तुम्ही आव्हान स्वीकारलंय पण यापुढचं आव्हान हे असणार आहेत की आता अशा प्रकारच्या असंख्य भूमिका तुमच्याकडे येतील आणि मग त्याला आता कंट्रोल करणं कारण एक आपण उदाहरण घेतलं तुझं सिंधुताई सपकाळ यांची भूमिका तू केली त्यानंतर लगातार तुझ्याकडे हो। त्याच पॅटर्नच्या भूमिका हो। सतत येत होत्या आणि हो। हे डिफिकल्ट झालं होतं एका वेळेला बरोबर हो बरोबर मग त्यावेळेला तशा भूमिका आल्या आणि मी त्याला सलग नाहीच म्हणत गेले की नाही आता एक केले तर मला परत अशा प्रकारच्या पर... ब्रेक घेतला खूप मोठा ब्रेक घेतला होता तर मला असं वाटतं की ते करायला पण पाहिजे कारण परत तू म्हणतेस तसं की एक ठप्पा बसतो कदाचित की अरे ही तर अशा प्रकारचेच रूल्स करते आणि प्रयत्नपूर्वक ते टाळणं गरजेचं आहे याच्या जर का अशा प्रकारचे भूमिका आले तर मला असं वाटत नाही की मी लगेचच म्हणजे इमिडिएटली मी असं काही करेन राजू बापरे मी असं काही ठरवत नाही आयुष्यात असं यु नो कॉन्शियस डिसिजन असं काही होत नाही मला असं वाटतं गो विथ द फ्लो अशा धाटणीची व्यक्ती आहे मी जसं आयुष्य समोर येईल तसं मी त्याला सामोरी जाते मला असं वाटतं स्क्रिप्टवरच सगळं डिसाईड होतं माझं बरं हां म्हणजे स्क्रिप्टमध्ये जर मजा असेल मला आवडलं ते तर मग बाकी विशेष मी काही बघत नाही अर्थात डिरेक्टर प्रोड्युसर स्टारकास्ट या खा त्याच्या खालोखाल गोष्टी आहेत ज्या जा बघितल्या जातात डेफिनेटली बट स्क्रिप्ट इज द किंग पण असा विचार नाही करत मी बर ह्या भूमिकेसाठी तू तु, उत्तम कविता लिहितेस तर कुठल्या चार लाईन्स आत्ता म्हणू शकतेस सांगू शकतेस अरे यार मला हे इतकं अनएक्सपेक्टेड आहे रानबाजाचं प्रमोशन करताना मी कविता ऐकू का नाही का नाही त्या कॅरेक्टरसाठी का नाही ओ माय गॉड अरे यार मी सकाळी एक जी उत्स्फूर्त ऐकवली तीच ऐकवते कविता नाहीये खरं का नाही नाही नॉट लाईक दिस हा म्हणजे सॉर्ट ऑफ सॉर्ट ऑफ येस तर हे सगळा जो काय गदारोळ बवाल क्रिटिसिझम ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर गुलजार साहेबांचा सा शेर आहे वा इतना क्यों सिखाय जा रही हो जिंदगी इतना क्यों सिखाय जा रही हो जिंदगी निशाद हमें कौन सी हा सदिया गुजरनी है वाह क्या बात है क्या बात है